नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना जे आहे प्रजासत्ताक दिनाच्या टीम स्पॉटलाइट तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त जे आहे तुम्हाला जे काही ऑफर्स काल रात्री पासून सुरू झालेले आहेत सो पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तुम्हाला जे आहे डिस्काउंट हिच्यावर दिलेले आहेत बघा सेव्हन्टी फाईव्ह सेव्हन्टी फाईव्हचा काय रिलिव्हन्स आहे सांगा बरं मला ना प्रजासत्ताक दिन जो आहे कितवाय आहे बरं हा सो तुम्हाला पंच्याहत्तरपर्यंत so, जे आहे डिस्काउंट्स आहेत सो बरेचसे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस जे आहेत तर ते सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी पर्सेंट असे आहेत ते तुम्ही बघू शकता काही कोर्सेसची माहिती मी इथं देईल तुम्हाला पण बेसिक जे आहे बऱ्यापैकी सगळे कोर्सेस जे आपल्या ॲपवर आहेत त्या सगळ्या कोर्सेसवर तुम्हाला खूप प्रॉपर जे आहे डिस्काउंट्स तिथं मिळतील बघा काही इश्यू असला तर टीम स्पॉटलाईटशी तुम्ही बोलू शकता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन जे आहे बघा तर त्यांचं भारतात आगमन झालेलं आहे त्यांची एंट्री झाली ती जयपूर राजस्थानमध्ये झाली जयपूर राजस्थानमध्ये जे आहे ते आलेत आणि जयपूर राजस्थानमध्ये त्यांनी जे आहे ऐतिहासिक जंतर मंतरवर जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे त्यामुळे जे आहे जंतर मंतर ओपन करून टाकते हां नाही ग्लोबल वॉर्मिंग होईल तर सो जंतर मंतर आपल्याला काय आहे ते बघायचं आहे बघा कारण इथं त्यांनी भेट घेतलेली आहे सव्वीस जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आता म्हणजे राहिलेत सकाळी जे आहे सगळा प्रोग्राम जो झालेला आहे तुम्ही बघितले असेल बघा परेड आता मूळ जे आहे या दुसरा एक मुद्दा असा होता की इथं आपण सव्वीस जानेवारीसाठी कुणाला आपण आमंत्रित केलेलं होतं आधी जो बायडन यांना आमंत्रित केलं होतं परंतु जे आहे जो बायडन यांनी जे आहे ऐन वेळेस काय त्यांचे इशू असतील त्यांनी नकार दिला होता सो त्यामुळे जे आहे फ्रान्सचे अध्यक्ष जे आहेत त्यांना आपण बोलवलं होतो आता फ्रान्सचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो आपल्या पंतप्रधानांना मिळालेला आहे का बरं काय ना हवं त्याचं असा काही रेफरन्स आला होता का सो so, आता इथं बघा राज्यपाल जे आहे कलराज मिश्रा राजस्थानचे त्यांनी जे आहे त्यांचं स्वागत केलेलं आहे परराष्ट्रमंत्री एच जयशंकर आणि तिथले मुख्यमंत्री आता नवीन भजनलाल शर्मा जे आहे सो आमेर किल्ल्याकडे त्यांना जे आहे त्यांची राहण्याची व्यवस्था वगैरे जी होती आमेर किल्ला जो आहे तिथं त्यांनी एक बऱ्याचशा कल्चरल जे काही प्रोग्राम आहे त्याचा आस्वाद पण घेतला आता इथं एक रोड शो पण झाला बघा जंतर मंतर, आ आ मंतर, ले ले थ, मंतर, मंतर ते हवामहल आता जंतर मंतर काय आहे जंतर मंतरवर प्रश्न विचारलेले आहेत जंतर मंतर वर्ल्ड हेरिटेज साईट आहे बघा जंतर मंतर काय आहे ते पण आपण समजून घेऊयात so, जंतर मंतर जे आहे हे जंतर मंतर आहे बघा सो वेळ वगैरे जे आहे जवळपास एकोणीस इन्स्ट्रुमेंट्स इथं वेगवेगळे आहेत आणि तिच्यातून जे आहे सन डायल सगळ्यात मोठं इथं आहे बघा सो so, जंतर मंतरचे जे रेफरन्सेस आहेत की जंतर मंतरमुळे तुम्हाला जे आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ॲस्ट्रॉनॉमिकल आणि त्याच्याबरोबरच जे आहे टाईम संबंधीच्या त्या डील होतात म्हणजे एक चॅप्टर तुम्हाला अँशियंट हिस्ट्रीमध्ये जे आहे बघा जुनं ओल्ड जर एन सी आर टी तुम्ही हिस्ट्रीचं बघितलं तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात शेवटचा चॅप्टर आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन अँशियंट हिस्ट्री सो so, भारतामध्ये जे आहे प्राचीन याच्यामध्ये कुठलं विज्ञान तंत्रज्ञान वापरलं जात होतं त्याच्यानंतर मध्ययुगींच्या याच्यात काय रेफरन्सेस तुम्हाला मिळतात सो so, आता इथं जे आहे जंतर मंतर जे आहे याच्यातल्या जंतर या, या शब्दाचा अर्थ काय होतो तर इन्स्ट्रुमेंट्स आणि मंतर हा जो शब्द आहे या मंतर शब्दाचा अर्थ होतो कॅल्क्युलेशन सो एन इन्स्ट्रुमेंट फॉर कॅल्क्युलेशन व्हॉट इज द मिनिंग ऑफ जंतर मंतर की जंतर मंतरमध्ये असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा वापर करून तुम्ही काही कॅल्क्युलेशन्स करू शकता जंतर मंतर मॉन्युमेंट जे आहे बघा जयपूर राजस्थानचे जे आहे तर इथं जवळपास नाईन्टीन एकोणीस असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ज्याचा वापर करून तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत तर त्या डील कर, करू शकता कॅल्क्युलेशन जे आहे राजपूत राजा सवाई जयसिंग दुसरे जे होते त्यांनी हे उभं केलेलं आहे तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आणि याचंच जे कम्प्लिशन होतं बघा कन्स्ट्रक्शन सगळं जे सतराशे अडतीसमध्ये जे आहे क्लिअर झालं होतं बरं जंतर मंतर जे आहे ना की फक्त जयपूरला आहे असं नाही आहे बाकी ठिकाणी पण आहे हा पण एक एम सी क्यू एकदम रुटीन असतो बघा की जंतर मंतर इतर कुठं कुठं आहेत हा एक एम सी क्यू आहे दिल्ली जयपूर उज्जैन वाराणसी आणि मथुरा एम सी क्यूसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे बघा की जंतर मंतर हे फक्त जयपूरला नाही आहे दिल्ली जयपूर उज्जैन वाराणसी आणि मथुरा इथं पण जंतर मंतर आहे बघा म्हणजे सेम एस्ट्रोनॉमिकल जे काही आहेत तर ते तुम्हाला तिथं एस्ट्रोनॉमिकल सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते तिथे डील होतील ओके आता ह्या ज्या ऑब्झर्वेटरी आहेत बघा ह्या कशासाठी केलेल्या होत्या तर ह्याच्यामध्ये जे होतं की टाइम आणि मुवमेंट ऑफ द सन अर्थ अँड प्लॅनेट सूर्य ग्रह पृथ्वी यांचं जे सगळं मुवमेंट आहे त्याच्याशी संबंधित आहे बघा जयपूर जी आहे ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे दोन हजार दहापासून सो वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे त्याच्यामुळे जे आहे ही एक फार महत्वाची आहे आणि याच्यासाठी जे आहे तर ती <coughs> तुम्ही प्रॉपरली डील केली पाहिजे बघा ओके सो so, एकंदर एक, एक गोष्ट जी आहे ती लक्षात घ्या की इथं तुम्हाला एक ते दोन एमसी क्यू जे आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीने कसे बनू शकतात आणि ते विचारले जाण्याचे चान्सेस आहेत त्याच्यानंतर ते जंतर मंतर जयपूर वेक जे आहे तिच्यातलं सगळ्यात मोठं लार्जेस्ट स्टोन सन डायल जे आहे ते जयपूरला आहे बघा आता वेगवेगळ्या ठिकाणी जंतर मंतर आहे म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला सगळ्यात मोठं स्टोनचं सन डायल जे आहे तर ते इथं आहे ओके जयपूरला म्हणजे तुम्हाला हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सगळ्यात मोठं स्टोनचं सन डायल जे आहे ते कुठं आहे मग मथुराला आहे वाराणसीला आहे दिल्लीला आहे जयपूरला आहे तर आन्सर इज जयपूर त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे हवामहल आता हा जो, okay. जो हवा महल आहे जयपूरमध्ये आता जयपूर हे शहर जे आहे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे का सांगा बरं मला जयपूरला वर्ल्ड हेरिटेज डिक्लेअर केलं आहे का ओके कितवं शहर होतं हे डिक्लेअर होणार भारतातलं याच्या आधी कुठली कुठली शहरं जी आहे भारतातली जी आहे ती वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये डिक्लेअर झालेली आता हा जो हवामहल तुमच्या मागे आहे हा हवामहल का निर्माण केला गेला होता आता बघा <coughs> राजपूत हा जो समा समुदाय आहे आणि राजपूतांमध्ये जे आहे की महिलांच्या बाबतीमध्ये पर्दा व्यवस्था किंवा ज्या आहे त्यांनी डायरेक्टली जे आहे कोणाच्या समोर जाणं अपेक्षित नव्हतं पण त्या महिला ज्या आहेत त्यांनासुद्धा रस्त्यावर काय सुरू आहे बाहेरच्या जगात काय चालू आहे हे बघता आलं पाहिजे परंतु रस्त्यावरून त्यांना कोणी बघू नये अशा पद्धतीची जी रचना आहे ती हवामहलची आहेत म्हणजे ज्या काही हाय क्लास हिंदू सोसायटीमधल्या महिला होत्या राजपूत घराण्यातल्या तर त्या इथून ज्या आहे बाहेरचं जे काही सगळं जग जे आहे ते बघू शकत होत्या पण तुम्ही बाहेरून त्यांना बघू शकत नव्हता अशी रचना याची केलेली आहे बघा आणि ते एक मेजर हे होतं की या महिला दिवसभर घरात असतात कायमस्वरूपी जे आहेत तर मग त्यांना बाहेरचं जे आहे गोष्टी दिसल्या पाहिजे तर ही रचना हवामहलची त्या पद्धतीने केलेली आहे कुणी केली काय केली ते बघूयात के 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 या। आता याला पॅलेस ऑफ ब्रिज असंही म्हटलं आता सतराशे नव्याण्णवमध्ये बिल्ड झालेलं आहे बघा रॉयल सिटी पॅलेस जयपूरचं एक्सटेन्शन आहे याच्यामध्ये जे आहे की रॉयल लेडीज ज्या होत्या स्ट्रिक्टली ऑब्झर्व पर्दा पर्दा व्यवस्था जी आहे तो यांना स्ट्रिक्टली जे आहे पर्दा व्यवस्थेमध्ये ह्या राहत होत्या आणि याच्याकरता जे आहे यांना हा सगळा हवामहल उभा करून दिला होता सतराशे नव्याण्णवमध्ये महाराजा सवाई प्रताप सिंह यांनी उभा केला होता हे कछवा राजपूत डिनॅसिटीशी जे आहे बिलॉंग करत होते आता याचा जो मेन आर्किटेक्ट आहे बघा रेड आणि पिंक सँडस्टोनमध्ये त्यांनी उभं केलं त्याचं नाव आहे लालचंद उस्ताद यांनी हे उभं केलं होतं म्हणजे स्थापत्यशैली जी आहे तर ती कुणाची आहे तर ती लालचंद उस्ताद यांची आहे आणि याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन जे केलेलं आहे क्राऊन ऑफ कृष्णा जे आहे हिंदू गॉड जे आहे फॉर्म जो आहे तर कृष्ण जो आहे त्याचा जो क्राऊन असतो त्या डोक्यावरचा जो मुकुट आहे ना त्या पद्धतीने ही रचना यावं हवामहलाची जी आहे सो so, याच्यामध्ये जवळपास जे आहे पिरॅमिड शेपमध्ये पण हवामहलच्या काही हायलाईट्स आहेत आणि नऊशे त्रेपन्न विंडोज किंवा झरोका तिथं आहेत बघा नाईन फिफ्टी थ्री खिडक्या तिच्यामध्ये आहेत नऊशे त्रेपन्न असे फॅक्ट जे आहेत ना ते विचारले जाऊ शकतात जसं आता आपण बघितलं होतं की राम मंदिराला किती गेट आहेत बरं म्हणते चैतन्य ना असे रेफरन्सेस लक्षात ठेवा पद्म पुरस्कार जे आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की आता पद्म पुरस्कार जे आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जे आहे ते डिक्लेअर होतील पद्म पुरस्कारांवर आपल्याला प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातात मग याच्यामध्ये पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण जे आहे आणि भारतरत्न तर भारतरत्न ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे तो आपण बघितलेला आहे कर्पुरी ठाकूर जे आहेत आणि आता पद्म पुरस्कार जे आहेत तिच्यामध्ये पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन जो आहे त्याचा औचित्य राखून जे आहे बघा पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री पद्म हे पुरस्कार भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार, पुरस्कार एकोणीसशे चोपन्न साली हे पुरस्कार द्यायला सुरुवात झाली होती आणि दरवर्षी पंचवीस जानेवारीला हे डिक्लेअर होतात आता यामध्ये हेही लक्षात ठेवा हे डिक्लेअर केल्यानंतर जे आहे ज्या व्यक्तीला मिळालेलं आहे त्याला एक कॉल जातो की तुम्हाला हा हा पुरस्कार भारत सरकार देऊ इच्छित आहे तुमचं नाव लिस्टमध्ये आहे सो तुम्ही स्वीकारणार नाही स्वीकारणार ना त्या केसमध्ये मॅक्झिमम काही अपवाद असतात ते म्हणतात की नाही आम्हाला नाही पाहिजे मग ते नाव तिथून काढून टाकलं जातं बघा ओके आता का नाही बरं काही लोक एवढी मोठा पद्म पुरस्कार आहे तर बऱ्याचदा असं होतं की काहींचं म्हणणं आहे की आमचे जे ज्युनियर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घडलेलं आहे म्युझिक असेल किंवा वेगळ्या याच्यात तर माझं ज्युनियर मी ज्याला शिकवलं त्याला ऑलरेडी तुम्ही कधीच देऊन टाकलेला आहे ना आज तुम्ही मला देताय सो त्या केसमध्ये नॉट ॲक्सेप्टेबल अशा प्रकार पण घडलेले आहेत बघा ओके सो एकंदर जे आहे तो रेफरन्स हिच्यामध्ये मॅटर करतो बघा आता आता हे बघा राम मंदिराच्या बाबतीमध्ये जे आहे वेगवेगळे हे टाकलेले आहेत बघा फोर्टी फोर फाईव्ह ट्वेल्व तर द हिंदूचं जे काही सगळं हे बघितलं होतं आपण त्या दिवशी गेट्स किती काय जे आहे ते मूळ मंदिर आहे तिथलं त्याच्याबद्दल जे आहे तर त्यांनी बारा गेट्स त्याला जे आहे डील केलेले आहेत ओके आता याच्यामध्ये पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री पुरस्कार दिलेले आहेत आकडेवारी एकदम क्लिअर पाहिजे बघा सो पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण एकशे दहा पद्मश्री त्याच्यानंतर यादीत तीस महिलांचा समावेश आहे परदेशामधले आठ लोक याच्यामध्ये आहेत म्हणजे परदेशी नागरिकांना दिले जाऊ शकतात का तर यस परदेशी नागरिकांना आपण देऊ शकतो एकूण एकशे बत्तीसपैकी पैकी महाराष्ट्रातल्या बारा मान्यवरांना पद्म पुरस्कार जे आहेत तर ते मिळालेले आहेत बघा आता एकशे दहा अधिक सतरा एकशे सत्तावीस आणि पाच जे आहे एकशे बत्तीस एक एक या एकशे बत्तीसपैकी पैकी महाराष्ट्रातले जे आहेत तर ते बारा मान्यवर आहेत सो आता पद्मविभूषण पाच लोकांना कुणाकुणाला मिळालेलं आहे तर वैजयंती माला बाली हा ना यांचे चित्रपट तुम्ही बघितले असतील बघा सो कला क्षेत्र ज्या अभिनेत्री होत्या हां बघितलंय हा ना तमिळनाडूच्या आहेत बघा के चिरंजीवी जे आहे चिरंजीवी यांचे चित्रपट बघितले असतील आंध्र प्रदेश कला यम व्यंकय्या नायडू बघा राजकारणाच्यातून जे आहे व्यंकय्या नायडू यांनी जे आहे कुठलं महत्वाचं पद आता भूषवलं होतं बरं ओके उपराष्ट्रपती जे आहे एम व्यंकय्या नायडू आंध्र प्रदेश बिंदेश्वर पाठक जे आहे यांना मरणोत्तर मिळालेलं आहे समाजसेवा जे आहे कशाशी संबंधित होते कोण सांगेल बरं बिंदेश्वर पाठक जे आहेत ते है ना तुम्हाला जे आहे सुलभ सुलभ जे आहे बघा ते जे सगळे पी सुब्रमण्यम जे आहे त्यांना कला तमिळनाडू जे आहे पद्मविभूषण सो टोटल पाच पद्मविभूषण आहे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात पद्मविभूषण लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा पद्मभूषण टोटल पद्म सतरा आहे याच्यामध्ये फातिमा बीबी फातिमा बीबी कोण होत्या भारतातल्या पहिलं जे आहे सर्वोच्च न्यायालय जज जे आहे केरळमधल्या सार्वजनिक सेवेच्या याच्यात त्यांना दिलेलं आहे मरणोत्तर आहे बघा संजी एन कामा साहित्य शिक्षण पत्रकारिता महाराष्ट्रातून आहे मिथून चक्रवर्ती कला पश्चिम जे आहे बघा मिथुनदा माहीत असतील तुम्हाला है ना आय एम अ आन्सर त्याच्यानंतर जे आहे सीताराम जिंदल उद्योग कर्नाटक जे आहे बघा यंग लिवू उद्योग तैवानचे आहेत तुम्हाला सांगितलं की काही जे आहेत तर ते परदेशी नागरिक सुद्धा आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे आश्विन बालचंद मेहता वैद्यकीय महाराष्ट्रामधून जे आहे सत्यव्रत मुखर्जी पश्चिम बंगाल मरणोत्तर आहे बघा राम नाईक सार्वजनिक सेवा महाराष्ट्र राम नाईक माहिती ना तुम्हाला त्याच्यानंतर जे आहे तेजस मधुसदन पटेल वैद्यकीय गुजरात ओलनचेरी राजगोपाल सार्वजनिक सेवा केरळ दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त कला महाराष्ट्र तोगदान रिम्पोचे अध्यात्म लदाख मरणोत्तर दिलेलं आहे बघा प्यारेलाल शर्मा कला महाराष्ट्र चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर वैद्यकीय बिहार उषा उथप कला पश्चिम बंगाल विजयकांत कला तमिळनाडू मरणोत्तर आहे बघा विजयकांत त्याच्यानंतर जे आहे कुंदन व्यास साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता महाराष्ट्र सो so, नेक्स्ट वन जे आहे तिच्यामध्ये पद्मभूषण जे आहे टोटल जे आहेत बघा बावीस आहेत पद्मभूषण महाराष्ट्रातले जे आहेत तर ते सहा आहेत ओके okay? सो so, आपण बघितलं बघा आता इथं जे आहेत पद्मभूषण जे होते बघा सो so, सतरा ओके okay? हा आकडा सतरा जे आहेत टोटल जे आहेत महाराष्ट्रातले सहा मग महाराष्ट्रातले सहा कोणकोण याच्यामध्ये होर्मुज्जी एन कामा आता तुम्हाला जे आहे असे प्रश्न ग्रुप बी ग्रुप सीला विचारला एकदम टिपिकल की महाराष्ट्रातलं कोण कुन कोण आहे सो तो एक रेफरन्स लक्षात ठेवा तर महाराष्ट्रातले सहा जे आहेत बघा होर्मुसंजी एन कामा आश्विन बालचंद्र मेहता राम नाईक दत्तात्रय अंबादास राजदत्त पॅरेलाल शर्मा आणि कुंदन व्यास जे आहे ओके सो महाराष्ट्रामध्ये सहा लोकांना हे मिळालेलं आहे बघा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पद्मश्री जे आहे एकूण एकशे दहा आहे बघा आता काही पेपरमध्ये सकाळ लोकसत्ता त्या खूप आधीच्या न्यूज त्यांनी टाकल्या होत्या त्या चौतीस असं दिलेलं आहे तर ते एकशे दहा आहेत पद्मश्री महाराष्ट्रातले सहा आहेत बघा उदय विश्वनाथ देशपांडे दे, मल्लक संबंधित आहे बघा उदय देशपांडे दे जे आहेत मल्लखांब महाराष्ट्रामध्ये ठेवणं आणि त्याच्यासाठी जे आहे गोष्टी डील करणं जे आहे बघा सो हिच्यामध्ये क्रीडा महाराष्ट्र जे आहे उदय दे विश्वनाथ देशपांडे मनोहर डोळे जे आहे औषध महाराष्ट्र झाकीर आय काझी साहित्य शिक्षण महाराष्ट्र चंद्रशेखर मेश्राम औषध महाराष्ट्र कल्पना मोरपारी या आहे बघा व्यापार उद्योग महाराष्ट्र शंकर बाबा पापळकर समाजसेवा महाराष्ट्र सो पद्मश्री जे आहेत तर ते लक्षात ठेवा ह ना हा ते टाकलं की त्यांना परत जे आहे ते गौरीचा एक प्रश्न वारंवार इकडे येतोय बघा की एस एस सी जी डी साठी ऑनलाईन टेस्ट सिरीज कुठली घ्यायची एस एस सीसाठीची टिपिकल कुठलीही टेस्ट सिरीज आपल्या याच्यावर नाही आहे आपल्या याच्यावर तुम्हाला यू पी एस सीची टेस्ट सिरीज जी आहे ती तुम्हाला एस एस सीला हेल्प करेल पण टिपिकल एस एस साठीची कुठलीही टेस्ट सिरीज आपण स्पेसिफिकली नाही आहे तुम्हाला राज्यसेवाच्या टेस्ट सिरीज आहेत बघा त्याच्याबरोबरच आय ए एसच्या आहेत ह्या दोघींपैकी कुठलीही तुम्ही घेऊ शकता है ना सकाळीच करंटची बॅच घेतली अरे करंटची बॅच नाही आहे अरे बाबा ही किरण जे आहे किरण बऱ्याच दिवसांनी आला ते ऑनलाईन देशातल्या पहिल्या महिला माहूत जे आहे पार्वती बरुआना यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला बघा पहिल्या माहूत आता असले प्रश्न जे आहेत ना ते ग्रुप बी ग्रुप सीमध्ये जास्त विचारले जातात पहिलं पहिलं जे आहे सो पहिल्या माहूत महिला माहूत ज्या आहेत ओके सो पार्वती बरुवा जे आहेत पहिल्या माहूत आहेत बघा आसामच्या गौरीपूर राजघराण्याशी त्यांचा संबंध आहे आणि त्यांनी जे आहे हस्ती ओवरऑल प्राण्यांविषयी त्यांना आस्था होती आणि मग हत्तीच्या बाबतीमध्ये त्यांनी काम सुरू केलं बर एशियन एलिफंट स्पेशलिस्ट जे आहे एन त्याच्या सदस्य पण ते आहेत हत्तींसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे हातींसाठीचा स्पेसिफिक एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो बघून घ्या प्रत्येकाने म्हणजे तिच्यात बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील बघा हा हाती की परी असं त्यांना म्हटलं जातं बघा पार्वती बरुआ यांना काय संबोधलं जातं हाती की परी जे आहे हा ना तुम्हाला पापा की परी जास्त माहिती असला असायला लागला इकडं so, हा सो इथं जे आहे पहिल्या महिला माहूत आहेत ह्या आणि वय वर्ष चौदा पासून त्यांनी जे आहे हे काम सुरू केलं होतं ओके okay? त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे यानुंग जमेह लेगो यांना जे ले पूर आहे पूर्व सियांगमध्ये हे राहतात बघा आयुर्वेदिक औषधांवर काम केलेलं आहे पद्मश्री आहे हेमचंद माझी जे आहे नारायणपूरमधले आहेत यांनी जे आहे पद्मश्री पुरस्कार यांनाही मिळालेला आहे खेडेगावामधले योग्य पद्धतीने लोकांना जे आहे आरोग्य कसं जोपासायचं याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे बघा ओके सो नेक्स्ट वन जे आहे मिस उमा महेश्वरी डी जे आहे आंध्र प्रदेश तर ह्या ज्या आहे बघा पहिल्या फिमेल हरिकथा सांगणाऱ्या ज्या आहेत फर्स्ट फिमेल हरिकथा स्टोरी टेलर हरिकथा सांगणाऱ्या पहिल्या महिला सो so, उमा माहेश्वरी डी जे आहे पहिल्या महिला हरिकथा प्रतिपादक जे आहे संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे त्यांना पण पद्मश्री दिलेलं आहे आता बघा याच्यामध्ये जे आहे पहिल्या महिला ओके तिकडं जे आलं दुसरं पहिल्या महिला इकडं हरिकथा सांगणाऱ्या तिकडं पहिल्या माहूत अशा गोष्टी जरा लक्षात ठेवा ह्या तुम्हाला जे आहे तर त्या डील होतील बघा हा ना रोशनला जे आहे सीबीबी दोन हजार चोवीसवर वर पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट हवा होता तो तुम्हाला जो आहे मोस्ट प्रॉब्ली मे महिन्यामध्ये मिळू शकतो बघा मे दोन हजार चोवीसमध्ये चार चामी मुर्मू जे आहे यांनी मागच्या अठ्ठावीस वर्षामध्ये अठ्ठावीस हजार महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिलेला आहे बघा यांना मिळालेला आहे पद्मश्री जागेश्वर यादव छत्तीसगड इथल्या जशपूरचे आदिवासी कार्यकर्ते जे आहे बघा जागेश्वर यादव त्यांना सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री दिलेला आहे दुखू माझी पश्चिम बंगालमधून पुरुलिया सिंद्री गावातले आहेत बघा पर्यावरणवादी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना मिळालेलं आहे काही लोकांना यांनी हायलाईट केलेलं आहे समजा बरेचसे लोक त्यांच्यासाठी जे आहे तर ते तुम्ही डील करू शकता संघ थमकिम्मा जे आहे मिझोराम सर्वात मोठा अनाथ आश्रम चालवणारे आहेत बघा गुरविंदर सिंह जे आहे हरियाणातल्या सिरसा इथं काम करणारे दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते आहेत के चेल्लम्मल जे आहे बघा अंदमान निकोबारमध्ये जैविक शेती केलेली आहे त्यांना पद्मश्री दिलेला आहे प्रेमा धनराज जे आहे प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव सर्जन सामाजिक कार्यकर्ता जे आहे आगीमध्ये होर होरपडलेल्या लोकांचं प्लास्टिक सर्जरी करून देणारी व्यक्ती आहे बघा ही सोमन्ना जे आहे मैसूर येथील सामाजिक कार्यकर्ते सोमन्ना यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे बघा जेनू कुरुबा या जमातीसाठी चाळीस वर्षापासून कार्यरत आहे सत्यनारायण बेलेरी कासरगोडचे तांदूळ उत्पादक जे आहे बघा सत्यनारायण बेलोरी तांदूळ उत्पादक कासरगोड सर्वेश्वर वसुमतारी यांना जे आहे आदिवासी शेतकरी आहेत शेतीतल्या योगदानासाठी यांना दिलेला आहे उदय विश्वनाथ देशपांडे बघा मल्लखांब कोच आहेत पन्नास देशामध्ये जवळपास पाच हजाराहून अधिक लोकांना मल्लखांबाचं प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला जो खेळ आहे त्याला जे आहे त्यांनी टिकवून ठेवलं आहे यस डी मानकेशा इटली जे आहे मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत बघा यस डी मानकेशा पद्मश्री पुरस्कार शांतीदेवी पासवान शिवन पासवान जे आहे यांना जे आहे तर ते चित्रकार आहेत आणि वीस हजाराहून अधिक महिलांना त्यांनी चित्राच्या बाबतीमध्ये प्रशिक्षित केलेलं आहे त्यांना पुरस्कार दिलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे अशोक कुमार विश्वास ओके तर यांना जे आहे टिकुलीचे भीष्मा असं म्हटलं जातं आणि त्यांनी जे आहे पेंटर पुनर्स्थापनाचं श्रेय त्यांना दिलेलं आहे बघा त्याच्यानंतर बालकृष्णन सदनंद पुथिलिया विटील यांना जे आहे पद्मश्री दिला जाणार आहे पंचवीस देशामधल्या तीस आंतरराष्ट्रीय महोत्सवांची शोभा त्यांनी नृत्याने वाढवलेली आहे सो नृत्य या विषयामध्ये त्यांना मिळेल तुम्हाला ज्या आहे ज्या काही ऑफर सुरू आहेत बघा तर त्या ऑफर टीमनी जे आहे लॉन्च केलेल्या आहेत हा ना, ना सो हिच्यामध्ये जे आहे रोशननी एक, एक दिलं रोशन, आहे आपल्या टेस्ट सिरीज आणि बॅचमुळे आरोग्य विभाग ग्रुप डी गडचिरोली डिस्ट्रिक्ट एकशे मार्क मिळाले अभिनंदन रोशन तुमचं जे आहे ते सो so, तुम्ही जर गोष्टी प्रॉपरली फॉलो केल्या तर तुम्हाला गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली डील होतात सो इंडियन पॉलिटी मॉडूल जे आहे याच्यावर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ असणार आहे बघा आणि त्याच्याबरोबरच जे आहे भारताचा महाराष्ट्राचा भूगोल ही नवीन बॅच सुरू होते सोमवारपासून हिच्यामध्ये तुम्हाला जे आहे सिक्स्टी पर्सेंट ऑफ जे आहे तर ते असणार so, आहे रिपब्लिक सिक्स्टी रिपब्लिक फिफ्टी हे कोड तुम्ही वापरू शकता पंच्याहत्तरावर रिपब्लिक डे पंच्याहत्तर टक्के ऑफ ऑन चालू घडामोडी सीबीबी बॅचवर सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ तुम्हाला दिलेला आहे बघा रुटीन याच्यापेक्षा त्याच्याबरोबर तुम्हाला रिपब्लिक सेव्हन्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह प्रिलिमची जी बॅच आहे आपली प्रिलेमची टेस्ट सिरीज आय एस त्याच्यासाठी तुम्हाला फिफ्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ आहे सो याच्यामध्ये टोटल पन्नास टेस्ट आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आहे त्याचे व्हिडिओज आहेत हे तुम्ही करू शकता त्याचबरोबर नेक्स्ट जे आहे की आपली महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे त्याची जी टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीजवर तुम्हाला जे आहे फिफ्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ जो आहे तो दिलेला आहे रिपब्लिक फिफ्टी फाईव्ह हा टेस्ट सिरीजसाठी तुम्ही कोड जो आहे तो वापरू शकता आपली जी टेस्ट सिरीज आहे दर रविवारी सकाळी नऊ ते 11 आणि त्याच्यानंतर त्याचे डिस्कशन्स असतात तो या रविवारी आपण राज्यशास्त्र पॉलिटीसाठी भेटणार आहोत देन महाराष्ट्र राजपत्रित सेवा दोन हजार चोवीस पूर्वपरीक्षा बॅच जी आहे तिच्यावर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे रिपब्लिक ट्वेंटी हा कोड तुम्ही तिथं वापरू शकता त्याच्याबरोबरच जे आहे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग सर्वांसाठीच उपयुक्त आहे महाराष्ट्र अराजपत्री सेवा कंबाईन गडब गटक ही बॅच आपली सुरू होते सोमवारपासून ट्वेंटी पर्सेंट ऑफ जे आहे तर ते हिच्यावर तुम्हाला मिळेल रिपब्लिक ट्वेंटी महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण बासष्ट पदकं मिळालेली आहे आणि राज्यातल्या अठरा पोलीस जवानांना शौर्य पदकं मिळालेली आहे आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या की आजवर जे आहे आपण दरवर्षी हे घेतो तुम्ही जी लोक रेग्युलर फॉलो करता स्पॉटलाईट की आपण पोलीस प्रशासनासंबंधीचा त्यांचा जो सन्मान केलेला आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या बाबतीत तर त्याचा विचार दरवर्षी घेतो परंतु जे आहे आजवर याच्यावर असे तुम्हाला प्रॉमिनेंट प्रश्न दिसत नाहीत तर ते पण एक लक्षात ठेवा सो महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये राष्ट्रपती पदक निकेत कौशिक जे आहे बघा महासंचालक लाचलजपूत प्रतिबंधक विभाग मधुकर पांडे मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त दीप दिलीप सावंत विशेष पोलीस महानिरीक्षक आणि मधुकरकड पोलीस निरीक्षक यांना जे आहे तर ते राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे हे सोडून जर तुम्ही बघितले तर तुम्हाला जे आहे मुंबई पोलीस दलातल्या सह पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांच्यासह इतर चाळीस पोलिस जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदक मिळालेलं आहे त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक लातूरचे सोमय मुंडे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांना पोलीस शौर्य पदकं जी आहे ती जाहीर झालेली आहे कारागृह नागरी संरक्षण गृहरक्षण दलाला सोळा पदक जी आहे ती मिळालेली आहे सो so, महाराष्ट्रातलं जे पोलीस दल आहे बघा तर ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतं त्यांचं आणि त्याच्यासाठी जे आहे आपल्यासाठी ते प्राऊड फिलिंग आहे की त्यांना इतक्या मोठ्या <coughs> प्रमाणावर पदकं मिळालेली आहेत सौदी अरेबियात पहिलं वाईन शॉप सुरू होतं बघा ओके सौदी अरेबियामध्ये जे आहे कसल्याही पद्धतीचं वाईन शॉप नव्हतं कारण मुस्लिम धर्मामध्ये जे आहे मद्य जे आहे ते निषेध आहे मद्य जे आहे घेणं योग्य नाही आहे हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे सौदी अरेबियात मद्यासाठी जे आहे ना अतिशय जे आहे कठीण शिक्षा आहेत तिथं ओके सो so, एकंदर जर तुम्ही बघितलं तर सौदी अरेबियाच्या बाबतीमध्ये जर शिक्षा तुम्ही बघितल्या बघा याच्या बाबतीतल्या तर शिक्षा कशा होत्या जर तुम्ही मद्यप्राशांत केलं तर चापकाचे फटके मारणं राज्यातून हद्दबार करणं दंड कारावास अशा गोष्टी होत्या याला पण चापकाने फटके मारणं जे आहे तर ते मधल्या काळात त्यांनी बंद केलेलं आहे ती तुरुंगवासात ती शिक्षा जी आहे ती टाकलेली आहे सौदी अरेबियातलं पहिलं वाईन शॉप जे आहे ते सुरू होतं आहे बघा आणि हे रियाद इथं सुरू होतं आहे मुस्लिम धर्मियांना वगळून सर्व धर्मियांना शॉपमध्ये मद्य मिळणार आहे आता इथ्यातली ही महत्त्वाची बाब आहे की रिॲपमध्ये जरी हे सुरू होतं असलं सर्वांना मिळणार नाही मुस्लिम धर्मीय सोडून इतरांना मिळेल बघा कारण इस्लाममध्ये मद्य प्रशान करणं गुन्हा मानला जातं मद्य खरेदीसाठी मोबाईल ॲपवरून नोंदणी करावी लागणार आहे परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांना क्लिअरन्स कोड प्राप्त करावा लागणार आहे म्हणजे कुणी किती घेतली हे क्लिअर त्यांच्याकडे रेकॉर्ड असणार बघा ओके महिन्यातल्या कोट्याप्रमाणे मद्य मिळू शकल तुम्ही जर म्हटलात की नाही मला जे आहे देऊन टाका सगळं तर तसं नाही तुम्हाला कोटा दिला जाईल एवढाच तुम्ही जे आहे तर ते घेऊ शकता हा ना तिच्याने फील नाही आला तर पाणी टाका तिच्यामध्ये सौदीचे क्राऊन प्रिन्स जे आहे मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वामध्ये विजन थ ट्वेंटी थर्टी आता हा प्रश्न लक्षात ठेवा विजन ट्वेंटी थर्टी कुठल्या देशाशी संबंधित आहे तर हे सौदी अरेबियाशी संबंधित आहे आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा हे मोठं ड्रीम प्रोजेक्ट आहे ट्वेंटी थर्टी जे आहे याच्या अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे बघा अर्थव्यवस्था उभारण्यासाठी ही योजना आहे सौदी अरेबियातलं पहिलं शॉप याच्याकरता आता सुरू होतं आहे बघा सो बघू येत्या काळामध्ये कशा पद्धतीने वर्क होतं सारथी ॲप आपल्या मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटनी लॉन्च केलेलं आहे सारथी ॲप कशा संबंधी असेल बघा तर सारथी ॲप जे आहे नॅशनल टेक सोल्युशन फॉर द स्ट्रॅटेजी फॉर वर्किंग विथ मोस्ट वल्नरेबल आता आपलं जे रुरल मिनिस्ट्री आहे तर ती ज्या वेळेस मोस्ट वल्नरेबल बरोबर आपण काम करतो दुर्बलातले दुर्बल घटक जे आहेत त्यांच्याबरोबर काम करत असताना त्या दुर्बलातल्या दुर्बल घटकांबरोबर काम करत असताना टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आणि त्या टेक्नॉलॉजीच्या वापरातून त्यांच्यासाठीच्या गोष्टी स्पीडअप करणं याच्याकरता सारथी ॲप असणार आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर कालचा प्रश्न बघा कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा सर्वचे सर्व विधानं जी होती आपली तर ती योग्य होती या प्रश्नामध्ये गोंधळ कुठं घातला जाऊ शकतो ते पण सांगतो आता मी साधा सोपा प्रश्न इथं बनवला होता गोंधळ कुठं होऊ शकतो दोनदा मुख्यमंत्री तर इथं एकदा मुख्यमंत्री आणि दोनदा उपमुख्यमंत्री एकदा दोनदा हे इंटरचेंज होऊ शकतं ओके okay, अशा गोष्टी होऊ शकतात दॅन विच ऑफ द फॉलोईंग कंट्री नॉट बिलॉंग टू जी फोर अर्जेंटिना काय पाहिजे होतं इथं जर्मनी ओके okay, इंडिया जपान ब्राझील जर्मनी बिग जपान आजचा प्रश्न घ्या मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार व्ही पी सिंग सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये मागास वर्गाला सत्तावीस टक्के आरक्षण लागू केलं तत्पूर्वी अशा प्रकारचा प्रयोग कोणत्या राज्यात झाला होता मध्य प्रदेश बिहार महाराष्ट्र उत्तर प्रदेश चला उत्तर द्या बरं हा ना, ना ओके चला इकडं जे आहे यांनी उत्तर दिलं बघा तीन जे आहे आकाशनी जे आहे चार उत्तर दिलेलं आहे उत्तर प्रदेश ओके अर्चनाने उत्तर दिलेलं आहे तीन जे आहे ना चला पटापट पटापट उत्तर टाका बरं आकाश कालचं सेशन नीट बघा बरं एकदा फ्री मुवमेंट रेजिम वॉज इन न्यूज दिस टर्म बिलोंग्स टू इंडिया म्यानमार जपान चीन साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया इंडिया पाकिस्तान ओके चला ना सोपा प्रश्न आहे काल आपण जर चर्चा पण केली होती बघा हा ना तुम्हाला सिम्पली असं विचारलं जाऊ शकतं सो पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम जे आहेत तर ते सुरू आहेत बघा रेग्युलर आणि जे आहे प्रीमियम यू पी एस सी राज्यसेवा कंबाईन त्याचबरोबर जे आहे स्पॉटलाईट अकॅडमीचं ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा तिथून तुम्हाला जे आहे गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली वर्क होतील कुठलाही कोर्स जॉईन करताना त्याच्या डेमो कोर्समध्ये तुम्ही एक रुपयाच्या डेमो कोर्समध्ये लेक्चर बघू शकता आणि याच्यामधली सगळ्यात मोठी ऑफर जी आहे ती ही आहे बघा आता याच्यामध्ये सगळ्यात जास्तीचे डिस्काउंट जे जा आहेत तर ते यू पी एस सी दोन हजार चोवीस इंटिग्रेटेड बॅच फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे राज्यसेवा दोन हजार पंचवीस फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आणि कंबाईन इंटीग्रेटेड जी आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे सगळ्या इंटिग्रेटेड बॅचेस जे आहेत ऑनलाईन तिच्यावर फिफ्टी पर्सेंट ऑफ असणार so, आहेत सो ओवरऑल जे आहे ही सगळ्यात मोठी याच्यातली हे आहे बघा सव्वीस ते तीस तारखेपर्यंत संबंधी तुम्हाला कुठले काही इश्यू असले तुम्ही टीम स्पॉटलाईटशी जी आहे बोलू शकता टीम स्पॉटलाईट तुमचे डाउट्स क्लिअर करून देईल मराठी साहित्य ऑप्शनल जे आहे तर तो आपला ॲपवर अवेलेबल आहे आणि त्याच्याबरोबरच जे आहे तुम्हाला त्याचे लेक्चर जे आहेत यूट्यूबवर पण अवेलेबल आहे स्पॉटलाईट अकॅडमीला फेसबुक इंस्टा टेलिग्रामवर फॉलो करू शकता त्याचबरोबर आपल्या व्हिडिओजला जे आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या टीम स्पॉटरचे कॉन्टॅक्ट so, नंबर तुमच्यासमोर आहे सेवन फोर फोर सेवन सिक्स सिक्स फायव्ह सेवन सिक्स नाईन एट टू सेवन फाय टू सेवन फाय सेवन सिक्स नाईन सो या नंबरवर जे आहे तुमचे काही इश्यू असले तर तुम्ही सॉर्ट आऊट करू शकता धन्यवाद भेटूयात नेहमीप्रमाणे उद्या सकाळी